तस्करी प्रकरणी 692 जणांवर करण्यात आलेल्या दंडात्मक कार्यवाहीतून 2 कोटीहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी PL सोरमारे यांनी MSN शी बोलताना दिली आहे. या वर्षी आपण आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत 40 कोटी झाली आणि आज 1.5 कोटी जमा होईल, म्हणजे जवळपास गौण खनिजमध्ये मागच्या वर्षीपेक्षा आपण यावर्षी दुप्पट वसुली केलेली आहे. आणि दंडाच्या केसेसचा जो आकडा सांगितला मी, तो 692 केसेस केले आपण आणि 2,58,63,000 वसूल झाला. आणि गुन्हे दाखल 64 आहेत आणि त्यात अरेस्ट केलेले आरोपीची संख्या 45 आहेत. 64 गुन्हे दाखल केले, 45 आरोपींना अटक केली. हा झाला ह्या वर्षात झालेल्या कारवाईचा मुद्दा. आता त्याच्यात आपण जो मुद्दा उपस्थित केला होता की काही ठिकाणी लोक फसवतात किंवा बनवून गाड्या सोडून नेतात, पळवतात, कोणाला कायद्याचा धाक नाही का? आणि कालची बातमी, कालच्या बातमीचं तर मी सांगतो. कालचं ते गार्ड मी रिलीव केलेलं आहे, SP साहेबांशी बोलणं झालं आणि त्याची शहानिशाती करत आहेत. मी मला तुमची बातमी असल्या त्याला थांबवायचं काही कारण नव्हतं. कालच त्याला रिलीव केलं आणि SP साहेबांना सांगितलं की पुढे याच्या फेरी फाय करा, काय काय नाही. आणि आमच्या पथकालाही मी अहवाल मागितलेला आहे. पुरेशा पावसाअभावी मागील 3-4 वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळाचं सावट कायम असल्याने जिल्ह्यातील नापिकी, चारा आणि पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. दुष्काळ निवारणासाठी शासन पातळीवर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी डॉ निधी पांडे, अप्पर जिल्हाधिकारी PL सोरमारे, भूसंपदा अधिकारी रवींद्र परळीकर, रोहया उपजिल्हाधिकारी संगीता साणप, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा गौण खनिज अधिकारी प्रशांत कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार महत्वाकांक्षी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ निधी पांडे यांनी दिली आहे. 2015-2016 आर्थिक वर्षात शासकीय वसुलीचे उद्दिष्ट 114.6 लाख 100% पूर्ण झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ निधी पांडे यांनी दिली आहे. पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणी साठा संपल्याने धरणातील मृत साठ्यातून पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने धरणात उपलब्ध पाणी साठ्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ निधी पांडे यांनी आयोजित पत्रकार परिषद दिली आहे. 2015-16 जे औरंगाबाद डिस्ट्रिक्टच्या शासकीय वसुली टार्गेट 114.11 कोटीचा होता आणि आज सकाळपासून जे समीक्षा मी घेतली आहे तो अराउंड 100.4% ऑलरेडी अचीव करण्यात आला आणि चालू आहे. रिकव्हरीचे बरेच चालान आता पेंडिंग आहे आणि मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत 102 किंवा 103% होईल. सध्याचे जे फिगर्स आहे 114.6 कोटी सकाळ झाला होता, दॅट मीन्स ऑलरेडी 100% क्रॉस करण्यात आला आहे. जायकवाडी जे एक लाईफलाईन म्हणून आपण सांगत आहे त्याचे जे डेड स्टॉक आहे तोचवर आता आपण डिपेंडंट आहोत, कारण लाईव्ह स्टोरेज सगळं संपुष्टात आलं आहे. राईट नाव लाईव्ह स्टोरेज -2.5% झालेलं आहे. वॉटर कन्झर्वेशन आणि पाणीच्या खूप विथ ग्रेट केअर अँड कन्सर्न वी हॅव टू युटिलाइज वॉटर. आणि मी अपील करते की आपण सर्व वॉटर कन्झर्वेशनवर भर द्या. आणि तिसरा जे इश्यू आपण सांगत आहे जलयुक्त शिवार अंतर्गत, हे एक खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे शासनाची, परमनंट वॉटर कन्झर्वेशन इश्यूवर डील करणारी योजना आहे. आणि पहिले टप्प्यामध्ये गेले वर्ष 228 गावे ह्याच्यामध्ये निवड करण्यात आले होते आणि आता ह्या वर्षी 223 गावे हॅव बीन सिलेक्टेड, त्यांची निवड झालेली आहे. दोन जे वर्षाचे आपण जर टोटल पाहिला तर अराउंड 50-80% आणि 80% जिथे खर्च झालेला असा टोटल 102 गावे आपण प्राधान्यक्रम म्हणून केली आहे आणि तिथे 100% सॅच्युरेशनसाठी आपण प्रयत्नशील आहोत. पाण्याची मागणी आणि उपलब्धता हे एक टेक्निकल इश्यू आहे आणि याच्या समीक्षा आपण करून पुढील निर्णय घेऊ.